अमरावती भाजपा शहराध्यक्ष पदावर आमदार प्रवीण पोटे तर ग्रामीण भाजपा अध्यक्ष पदावर खासदार डॉ अनिल बोंडे यांची निवड करण्यात आल्याने शनिवारी भाजपा कार्यालयात पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यासोबतच भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार अनिल बोंडेसह आमदार प्रवीण पोटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. आगामी काळात भाजपा पक्ष मजबूतीकरिता सर्व मिळून कामे करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सर्वांनी जोरदार गाड्या वाजवून डॉक्टर साहेबांचं स्वागत करायचं आहे. तुम्ही घोषणा किती दिल्या तरी सगळ्यांना पद भेटणार नाही. मी काही किरण भाऊ पाटूरकर नाही, मी काही जयंत भाऊ नाही. सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्या माझ्या नवयुक्त अध्यक्षाच्या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित छानशी नगरसेवक आपल्याकडे होते. त्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक होते, आपले काही 56 होते उरलेले शिवसेनेचे असे 86 मतदार आपल्याकडे तेव्हा असताना त्याच्यामध्ये बसलेल्या सगळ्यांची मदत तेव्हा झाली. आपण पैकी काही होते काही या ठिकाणी बसले आणि त्या ठिकाणी आपण विजय मिळवला. गंमत तशी आहे की अशा ह्याच्यामध्ये विजय मिळवणं म्हणजे हा फार एक कठीण समस्येचा विषय होता. परंतु वरतून खालतून अमरावतीकरांचे नगरसेवक जे ठीक आहे वेगवेगळ्या पार्टी सगळ्यांचं चांगला एक आपल्याला एक सपोर्ट होता. त्या अनुषंगाने आपण दिग्गज लोकांसमोर आपण निवडून आलो. आज तुम्हाला एक अनुभव आठवतो, मी 12 निवडणुकीमध्ये शेगावला दर्शनाला गेलो तेव्हा त्या म्हणजे निवडणूक जेव्हा आपण हे करतो काउंटिंग करतो तेव्हा आणि दोन माणसं माझे तेव्हा रेस मध्ये होता. एक होता नावलकर, दुसरा होता दिबक देशमुख. म्हणजे त्या काळामध्ये ते निवडणूक जिंकणं आणि त्या काळामध्ये जे आपल्या पार्टीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आले ते तेव्हा काँग्रेस सोबत होते पालकमंत्री म्हणून होते आणि त्यांना टक्कर देऊन निवडून आणणं हे भारतीय जनता पार्टीची खरीच कमाल आहे असं तेव्हा. कारण खरा निष्ठावंत कार्यकर्ता जो आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये हे त्या दिवशीच प्रूव्ह झालं. आता प्रूव्ह करायची गरज राहिली की एकदा पार्टीनं जर सांगितलं की बर आम्हाला हे काम करायचं आहे, एकदा फतवा निघाला की दुसरा कोणी येऊन जर सांगत असेल तर त्याने काही फरक पडणार नाही. हा या पार्टीचा विशेष वैशिष्ट्य आहे आणि त्या काळात आपण निवडून आलो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. जयंतराव अध्यक्ष असताना आपले फार मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले, जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपले नगरसेवक निवडून आले आणि चांगलं वातावरण तयार झालं आणि 2013 याच्यामध्ये 14 याच्यामध्ये आपल्या इथे देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष असताना नरेंद्रभाई मोदीची सभा लागली आणि त्याच्या आधी 2013 मुंबईला सुद्धा एक नरेंद्रभाई मोदीची सभा लागली होती. त्या सभेसाठी सुद्धा आपण या ठिकाणी सगळे लोक गेलो होतो. आपण 2000 लोक आपण फक्त अमरावतीमधून आपण 2000 लोक गेलो म्हणजे ती सुद्धा संधी मला मिळाली. पार्टीने मला काम करण्याची संधी दिली. त्याचा अर्थ असा नाही किंवा प्रवीण पोटेंकडे धनसंपत्ती होती म्हणून केलं असं नाही. एक पार्टी मनातली पार्टी, एक चांगली जानदार पार्टी या नात्याने मी तेव्हापासून वेगळ्या पद्धतीने काम करत आलो. मी सगळे काम मोजणार नाही तर निश्चितच पुढची संधी चांगली मिळते आणि म्हणून मी ही अपेक्षा करणार आहे की ज्यांना सगळ्यांनाच तुम्ही सगळ्यांनाच संधी मिळणार आहे म्हणजे त्याचा प्रश्नच नाही. कुठे ना कुठे तरी भारतीय जनता पक्ष एवढा मोठा विशाल आहे की सगळ्यांनाच संधी इथे प्रत्येकाला मिळेल आणि म्हणून त्याचं सोनं करण्याचा आपण प्रयत्न करणार. आजच्या दिवशी
मी खूप मोठं लांबलचक भाषण करणार नाही, कारण की डॉक्टरना पहिल्याच दिवशी मोठं इंजेक्शन लावू नये आणि त्याच्यामुळं पहिल्याच दिवशी काही जास्त बोलणार नाहीये. परंतु दोन तीन गोष्टी आहे की एक संकल्प आपल्याला करायचा, एक महत्वाचा संकल्प, कारण आपण पूर्ण प्रॅक्टिकली चालणार आहे. एक महत्वाचा संकल्प की 2024 ला संपूर्ण देशाला, संपूर्ण देशाला नाही तर संपूर्ण जगाला भारताचा प्रधानमंत्री कोण असावा हे भारताच्या भविष्यासाठी ठरवायचं, किंबहुना जगाच्या भविष्यासाठी ठरवायचं. कोण असला पाहिजे प्रधानमंत्री? आपल्या मनात थोडीशी शंका नाही, लोकांच्या मनात शंका नाही. आणि म्हणून पहिलं काम आपल्या या संकल्प पूर्तीसाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं आहे. आणि त्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा येतात, एक अमरावती लोकसभा आणि दुसरी वर्धा लोकसभा. या दोन्ही लोकसभेमध्ये आपण पूर्ण जीवाचं रान करून, काबाड कष्ट करून आपल्या इथून दोन्ही खासदार बनवून पाठवणार, मोठ्या ताकदीने बनवून पाठवणार, मोठ्या फरकाने बनवून पाठवणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या प्रधानमंत्री बनण्यात आमचा वाटा आहे हा आम्हाला संकल्प करायचा. आणि कशाच्या बळावर करतोय आपण, की मागच्या 3 वर्षामध्ये अतिशय विपरीत परिस्थिती होती, जसं जयंतरावनी सांगितलं, दिनेश भाऊंनी सांगितलं, शिवरायजींनी सांगितलं, प्रतापभाऊंनी सांगितलं की सत्ता नव्हती, केंद्रातली होती पण राज्यातली नव्हती. आणि जे राज्यातले सत्ताधीश होते ते सत्तांध झाले होते, म्हणजे मोठ्या मस्तीत आले होते. म्हणजे तेव्हाच्या पालकमंत्र्याचे आपण शब्द आहे आठवा ना, तेव्हाच्या पालकमंत्र्याचे जर आपण शब्द आठवले तर आपल्याला आठवते की प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा कसा अपमान करता येईल असं वाक्य, असं कर्तृत्व, असं वक्तव्य त्या पालकमंत्र्याचं राहायचं.